मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही तिच्या सौंदर्याने आणि अभिनयाने चाहत्यांना भुरळ घालते. तर अशातच प्राजक्ता ही उत्तम अभिनेत्री असूनच प्राजक्तानं नुकतंच उद्योग क्षेत्रात पाऊल टाकलं. अस्सल मराठमोळे पारंपरिक दागिन्यांची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी प्राजक्तानं हे पाऊल उचललं. यामुळे सगळीकडेच तिचं कौतुक होतंय. तिने प्राजक्त राज या नावाचा दागिन्यांचा ब्रँड स्थापन केला. तर सध्या प्राजक्ता या ब्रँडचं प्रमोशन करताना सोशल मीडियावर दिसून येते. ती अनेक मराठमोळे लुकमधील फोटो शेअर करत त्यात दागिन्यांचं महत्व आणि वेगळेपणा सांगताना दिसते. असंच तिने एक फोटो शेअर केलाय. यात तिने जांभळ्या रंगाची साडी परिधान केली असून यात तिने म्हाळसा हा दागिन्यांचा प्रकार परिधान केलाय. या लुकमध्ये ती फारच सुंदर दिसत असून चाहत्यांनी देखील तिच्या या लुकला पसंती देत कमेंट्सचा वर्षाव केलाय. पण एका चाहत्याच्या कमेंट्सने सर्वांचं लक्ष वेधलं. तू वेड या चित्रपटात जिनिलियाच्या जागी पाहिजे होती. तुला खूप मस्त ऍक्टिंग जमते, असं म्हणत तिचं कौतुक केलंय. वेड हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालतोय. तर या चित्रपटात जिनिलियाऐवजी प्राजक्ताला पाहण्याची इच्छा चाहत्याने व्यक्त केली. तर तुम्हालाही वेड या चित्रपटात प्राजक्ताला पाहायला आवडले असते का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.